विद्यार्थी मित्रांनो बी एस अॅग्रिकल्चरच्या सेमिस्टर एंड प्रॅक्टिकल एक्झाम हे आता होणार आहेत आणि दृष्टीने तुमची तयारी व्हावी म्हणून आता मी तुम्हाला मॅन्युअल वगैरे हो समजून सांगणार आहे त्याचं आणि एक एक, एक एक्सपेरिमेंट आपण सर्व विषयाचे जितके जास्त जास्त आपल्याला कव्हर करता येतील तेवढे एक्सपेरिमेंट देखील लक्षात घेणार आहोत कारण त्या एक्सपेरिमेंटवर आधारलेले तुम्हाला मल्टिपल चॉईस किंवा ऑब्जेक्टिव्ह टाईपचे प्रश्न विचारले जाणार आहेत तर आपल्याला ते नॉलेज असलं पाहिजे कारण आपल्याला पुढे याचं काम पडणार आहे वेगवेगळ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी असेल किंवा आपल्या प्रत्यक्ष प्रॅक्टिकल लाईफमध्ये असेल तर जोपर्यंत तुम्ही याचा अभ्यास करणार नाही किंवा जोपर्यंत तुम्हाला ते समजून घेणार नाही तुम्ही ते कॉन्सेप्ट तोपर्यंत तुमचं नॉलेज वाढणार नाही किंवा तुम्ही परफेक्ट होणार नाही आणि म्हणून एक कॉलेज आहे एस व्ही जे आहे कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर जळगाव जामोद डिस्ट्रिक्ट बुलढाणा तर इथला एक सेमिस्टर एंड प्रॅक्टिकल एक्झामिनेशनचा टाइम टेबल आपल्याकडे आलेला आहे पहिलाच पेपर त्यांचा एकवीस सहा मंडेला नऊ ते अकरा या वेळामध्ये ऑनलाईन पद्धतीनं आहे आणि तो आहे ए एच डी एस वन 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 तर अर्थातच स्टॉक प्रोडक्शन अँड मॅनेजमेंट असं म्हणतात त्याला तर हा पेपरच आपण आता सुरू करतो याचं प्रॅक्टिकल मी आजपासून सुरू करत आहे याची प्रत्येक व्हिडिओमध्ये एक एक एक्सपेरिमेंट एक आपण साधारण अभ्यासण्याचा प्रयत्न करूया आणि केवळ हेच नाही तर इतर देखील सब्जेक्ट जे आहेत तुमच्या ऍग्रॉनॉमी आहे किंवा हॉर्टिकल्चर आहे तर त्या सर्व विषयाचे प्रॅक्टिकल आता आपल्याला समजून घेणं सुरू करायचे आहे आणि म्हणून आज आपण सुरुवात करत आहोत पहिल्या ए एच डी एस पासून आणि त्याच्याबद्दल आपण लक्षात घेऊया हा टाईम टेबल आहे आता बाकी तारखा वगैरे एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस अठ्ठावीस एकोणतीस तीस आणि एक, एक सात आणि दोन सात असं त्यांचं ते वेगवेगळे विषय प्रॅक्टिकलचे असणार आहेत आणि टाईम त्यांचं साधारण नऊ ते अकरा या वेळात त्यांना ते प्रॅक्टिकल द्यायचं आहे आता हे झालं त्या टाइम टेबल बद्दल आता दुसरा महत्वाचा मुद्दा आहे की वन क्रेडिट जेव्हा आपण म्हणतो म्हणजे प्रॅक्टिकल पॅटर्न काय असतो साधारण तर पन्नास मार्क आणि पूर्वी जे रेग्युलर प्रॅक्टिकल व्हायचे किंवा ऑफलाईन प्रॅक्टिकल जेव्हा तुमचं होत असतं तेव्हा त्या ठिकाणी चाळीस अधिक दहा तर दहा मध्ये असाइनमेंट आणि मॅन्युअल या दोघांचे दहा मार्क आहेत आणि चाळीस मार्क तुम्हाला प्रॅक्टिकल करावं लागणार असतं परंतु आता यावर्षी मात्र तसं न होता याच्यावरती चाळीस मार्कचे चाळीस मल्टीपल चॉईसचे क्वेश्चन आपल्याला अपेक्षित आहे कारण परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने होणार आहे आणि ऑनलाईन पद्धतीने होणाऱ्या परीक्षेमध्ये साधारणपणे ती कंडक्ट करताना बऱ्याच अडचणी असतात आणि म्हणून मग तिथं मल्टिपल चॉईस हा एक पर्याय असतो तर परीक्षा कशी राहील काय राहील त्याच्याबद्दल आणखी आणखी आपलं जसं पुढं तुमचे पेपर वगैरे होईल त्यावेळेस ते जास्त लक्षात येईल परंतु आता आपण एक अंदाज करतोय आणि म्हणून आता थोडंसं मॅन्युअल आपण लक्षात घेऊया महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी जे आहे तर त्यांच्याकडून आपल्याला एक कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर मुक्ताईनगर इथून एक मॅन्युअल आलेला आहे तर हे मॅन्युअल आता आपण लक्षात घेणार आहोत त्याचं पीडीएफ देखील मी तुम्हाला देतोय याच्यामध्ये सर्टिफिकेट वगैरे तुम्हाला भरावं लागेल रजिस्ट्रेशन नंबर टाकावा लागेल इथं नाव वगैरे टाकावं लागेल कोर्स टीचरची सही लागल आणि हे सगळं तुम्हाला पी डी एफ फॉर्ममध्ये भरून सगळं तिकडं पाठवावं लागल आणि मग ते तुम्हाला मार्क टाकतील त्याचे आता लाईफस्टॉक प्रोडक्शन अँड मॅनेजमेंट हा जो तुमचा पेपर आहे कोर्स नंबर वन 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 म्हणतो आपण त्याला एच डी एस वन 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 तर याच्यामध्ये जवळपास सोळा एक्सपेरिमेंट आहेत त्यामध्ये पहिला एक्सपेरिमेंट आपण आज लक्षात घेणार आहोत आणि नाव है तर आहे स्टडी ऑफ एक्सटर्नल बॉडी पार्ट ऑफ कॅटल अँड बफेलो आता कॅटल म्हणजे त्याच्यामध्ये काऊ आणि बफेलो असं आहे ते ऍक्च्युली थोडस कॅटल झालेलं आहे कॅटलच्या व्यवस्थित काऊ अँड बफेलो असं म्हणू आपण तर बघूया आपण काय आहे असतं एक्सपेरिमेंट नंबर वन आहे आणि हाच एक्सपेरिमेंट आपल्याला आता लक्षात घ्यायचा आज तर स्टडी ऑफ एक्सटर्नल बॉडी पार्ट ऑफ काऊ अँड uh, बफेलो असं टायटल आहे आणि याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह वगैरे आहे की जसं एक्सटर्नल ऍबनॉर्मॅलिटी काय आहे त्या फाइंड आउट करणं किंवा युजफुलनेस आणि फंक्शन प्रत्येक पार्टचं किंवा त्यांच्या ज्या डिस्टिंग स्पेसिस uh, असतात ब्रीड असतात इंडिव्हिज्युअल फिनोटाईप असतात तर ते ऑबझर्व्ह करणं वगैरे हे त्याचे ऑब्जेक्टिव्ह आहेत आपले त्यानंतर रिलेवंट इन्फॉर्मेशन वगैरे हो तुम्हाला त्याच्या संदर्भातली uh, लक्षात घ्यावी लागेल त्यानंतर मटेरियल रिक्वायर्ड काय आहे तर, का तर लाईव्ह स्पेसिमन म्हणजे ते काऊ आणि बफेलो तुम्हाला प्रत्यक्ष जाऊन पहावे लागतात तिथं दोरी वगैरे लागल रोप म्हणून आपण त्याला किंवा इतर फॉडर वगैरे ग्रीन फॉडर पेग मेजरिंग टेप वगैरे लागल फोटोग्राफ्स चार्ट मॉडल मॉडलचे चार्ट वगैरे पण चालतील आपल्याला मॉडल चालतील चार्ट चालतील कॅटल बफेलोचे वगैरे प्रोसिजर वगैरे दिलेली आहे तिथं की कसं पद्धतीने ते करायचं तर केअरफुली पुट द काऊ ऑर बफेलो इन ट्रॅव्हिस ऑर क्रेट तर हे अशा पद्धतीने आपल्याला ती प्रोसिजर वगैरे हो दिलेली आहे आता ते डिटेलमध्ये जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष प्रॅक्टिकलला जाणार त्यावेळेस तुम्हाला ते सगळं लक्षात घ्यावं लागणार आहे त्यानंतर बॉडी पार्ट जे आहेत बॉडी पार्ट आपण काऊ आणि पर्टिक्युलर काऊचं लक्षात घेऊ पहिल्यांदा तर हेड नेक बॉडी आणि लिम्स तर हे चार पार्ट आपल्याला त्यांचे लक्षात घ्यायचे की त्यांचं हेड आहे तर मग हेड म्हटलं की हॉर्न आलं त्यानंतर फेस आलं फोरहेड आलं नॉस्ट्रील आल्या हे सगळं ऑब्झर्व करायचंय माउथ आईज है ना इयर वगैरे हो कशे येतं त्यानंतर नेक नेकमध्ये मग नेक क्रेस्ट आहे किंवा इतर नेकचे पार्ट वगैरे तिथं लक्षात घ्यावे लागतील ऑब्झर्व करावं लागतील त्यानंतर बॉडीमध्ये मग त्याचं बॅक आहे किंवा चेन आहे किंवा इतर चेस्ट आहे अॅबडॉमिन आहे हे सगळे पार्ट तुम्हाला लक्षात घ्यावे लागतील त्यानंतर लिम मध्ये मग फोर क्वार्टर आणि हँड क्वार्टर म्हणजे समोरचे फोर लिम आणि हँड लिम म्हणतो आपण त्याला समोरचे पाय आणि मागचे पाय तर ते सगळे डिटेलमध्ये तुम्हाला अभ्यासायचे नंतर नंतर हेडबद्दल हॉर्न बद्दल माहिती दिलेली तर चेस फेस फोर हेड नॉस्ट्रील वगैरे त्यानंतर माउथ आहे आईज कशा पद्धतीने आहे हे सगळं ऑब्झर्व करत जायचं आणि त्याच्याबद्दलची माहिती तुम्हाला मग मा लिहायची त्याच्यामध्ये नोट करायचं ते त्यानंतर चेस्ट वगैरे हो ॲपटॉमिन त्याचे लिम्स वगैरे आपण जे आत्ता बघितलं त्याला डिटेलमध्ये आपल्याला त्याचं वर्णन करावं लागेल तर हे होतं त्याचं मार्फॉलॉजिकल म्हणजे एक्सटर्नल स्टडी घेऊन आपण त्याला मग त्याचे डायग्राम वगैरे पण इथं या ठिकाणी दिलेली आहे आपल्याला आणि हे त्याचे फोटोग्राफ्स दिलेले आहेत की यामध्ये पॉनवर नावाची व्हरायटी आहे किंवा गाय आहे त्यानंतर नागोरी आहे त्यानंतर निम निमारी आहे तर अशा पद्धतीचे त्याच्या मालवी आहे डांगी आहे तर, तर हे त्याच्या जाती किंवा प्रजाती म्हणतो आपण मग त्याच्याबद्दलचं हे असं मार्कॉलॉजिकल ऑब्झर्वेशन आपल्याला घ्यावं लागेल चार्टवरून देखील आपल्याला लक्षात येईल की वेगवेगळ्या पद्धतीनं बघा त्यांचं प्रत्येक पार्ट कसे आहेत इयर कसं आहे हॉर्न कसे आहेत स्किन कलर कसा आहे ॲबडॉमिन कसं आहे तर हे वेगवेगळ्या काऊ बफेलो वगैरे जे असतात किंवा ऑक्स वगैरे जे असतात त्यांचं ऑब्झर्वेशन वगैरे आपल्याला करायचे असतात तर हे तुमचं एक एक्सपेरिमेंट होतं इथं आणखी पागा इथं हॉर्न वगैरे कसे वेगळ्या प्रकारचे आहेत तर हे अशा वेगवेगळ्या जाती किंवा प्रजाती म्हणतो आपण त्याला त्या या ठिकाणी आहेत बफेलोमध्ये देखील तसंच आहे मोरा आहे मैसाना आहे तर त्यानंतर सुरती आहे जाफराबादी आहे पंढरपुरी आहे किंवा निली रावी आहे तर ह्या अशा त्यांच्या ज्या प्रजाती आहेत त्या तुम्हाला ऑब्झर्व करायच्या होत्या आणि त्याबद्दलची इन्फॉर्मेशन तिथं लिहायची होती लॅबवर्क वगैरे तर हे होतं तुमचं एक एका बद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन आता याचं पी डी एफ वगैरे देऊन देईल याच्याबद्दल डिटेलमध्ये दे तुम्हाला सविस्तर अभ्यास करा त्याचा फार कठीण नाही आहे मार्फॉलॉजी फक्त अभ्यासायची हेड इयर आय वगैरे कसं आहे काय आणि त्यानुसार मग त्याचं वर्गीकरण वगैरे किंवा त्याचे नाव वगैरे आपल्याला सांगता आली पाहिजे तर आता या ठिकाणी थांबतो धन्यवाद